त्याचप्रमाणे पीर साहेब या संयुक्त यात्रेच्या निमित्तान या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारात बैलगाडा शर्यती ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या आहे। मी आल्यानंतर पाहिलं की इतका चांगला घाट अतिशय अल्पावधीमध्ये आपण ग्रामस्थांनी बांधून घेतला। ग्रामस्थांना मी म्हणालो की मी घाट बांधून देतो तुम्हाला, परंतु घाटाचं काम अर्जंट असल्यामुळं आपण स्वखर्चानं जरी केलं तरी 10 लाख रुपयाचा फंड मी टाकतो असं आपल्याला शब्द दिलेला आहे। आता बोलताना आमचा तरुण मित्रांनं सांगितलं की खर्च जास्त झालाय। मला माहिती आहे आता मल्हारी शेठ आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमची सगळ्या गावातली तरुण पिढी, सगळे आमचे मित्रमंडळी सगळ्यांनी जोर लावला आणि गावाचा विकास करायचा ठरवलाय। एकजुटीने आपण सगळेजण एकत्र येऊन गावामध्ये काहीतरी बदल घडवायचा, म्हणून आपण जो बदल घडवलाय त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आता सांगितल्याप्रमाणे 20 लाख रुपयाचा निधी स्मशानभूमीची टाकळकरवाडी या ठिकाणी आपण त्या टाकलेला आहे। अजूनही दुसऱ्या कामासाठी 10-12 लाख रुपयाचा निधी टाकलेला आहे। मध्ये आपण सांगितलं की जे बेला जेजुरीचं काम चालू आहे त्यावेळेला काँक्रीटीकरण झालं पाहिजे। मी त्या इंजिनियरला सांगितलं की काही झालं तरी काम थांबवा आणि ह्या ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे काँक्रीटीकरण झालं पाहिजे, त्याप्रमाणे ते काम आपण करतोय, झालेलं आहे। भविष्य काळामध्ये अजूनही निधी टाकण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज मी जिल्हा नियोजन मंडळावर एक कार्यकारी समितीमध्ये आहे, म्हणजे जी 5 प्रमुख लोक आहेत त्याच्यामध्ये माझा समावेश आहे। मी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ह्या 39 गावामध्ये कामाची विकास कामं मोठ्या प्रमाणात आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या पुढेही करत राहील। तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहिलेले आहे। लोक मला म्हणतात मी खासदार जरी नसलो तरी लोकांमध्ये फिरतो, लोकांमध्ये राहतो, कामं करतो। माझ्या दृष्टीने खासदार की हे महत्त्वाचं नाही, लोकांचं प्रेम तेवढं महत्त्वाचं राहिलेलं आहे। मी पराभूत आहे का जिंकलो हे महत्त्वाचं नाही, माझ्या दृष्टीनं तुमच्याबरोबर राहणं, तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहणं, शेतकऱ्यांना अनेक आनंद आनंदापेक्षा दुःखाच्या गोष्टी जास्त आहेत। शेतीमालाला भाव मिळत नाही, दुसऱ्या गावामध्ये पाणी वीज वगैरे या सगळ्या गोष्टीची अडचणी असतात। म्हणून मी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी मी खासदार नसलो तरी या सरकारमध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ह्या शासन दरबारी ह्या तालुक्यासाठी ह्या माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी सरकारनं सांगितलं की मी सुचवलेली कामं प्रामुख्याने त्यांनी मंजूर केलेली आहेत। मग छत्रपती संभाजी महाराजांचा विकास आराखडा, त्यासाठी जवळजवळ 400 कोटी रुपये आपल्या सांगण्यावरून ग्रामस्थांच्या सांगण्यावरून आपण मंजूर केलेत, अनेक रस्ते मंजूर केलेत आणि अनेक कामं होतील, कामं तर होतच राहतील। पण आज बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगायचं आहे, अनेक वर्ष 20 वर्ष मी भांडतोय, 2005 पासून सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, लढाया देतोय, लोकसभेमध्ये लढाई करतोय, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ह्या वेळेला बैलगाडा शर्यती चालू झाल्या। आणि ज्यांच्याबरोबर आपण भांडत होतो पेटा संघटना, ती प्राणीमित्र संघटनेच्या विरोधामध्ये आपण भांडत होतो, त्यांनी गेल्या 2 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये लिहून दिलंय की आता आम्ही ह्यापुढं बैलगाडा शर्यतीला विरोध करणार नाही, बैलगाडा शर्यती नियमाप्रमाणे चालू राहिल्या तर आम्ही आमचा काही विरोध नसणार आहे, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी लिहून दिलंय। म्हणून आपण सगळ्यांनी शिस्तीनं आपण बैलगाडा शर्यती चालू राहू द्यात, एवढीच ह्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद दादा। चला टोकन द्या, गाड्यावाले मंडळ टोकन येऊ द्या।